नमस्कार मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत करतो. मित्रांनो, अजूनपर्यंत कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइबर नसेल केलं तर सबस्क्राइबर करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपण लहवळ्यावर आपण कसं औषध मारायचं आणि लहवळा हा आपल्या रानातनं कसा घालवायचा, म्हणजे आपल्या रानात लहवळा कसा नष्ट करायचा. तर मी तुम्हाला ते पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, त्याचं औषध बी मारून दाखवलं होतं मित्रांनो. तर मी ते कसं मारायचं ते, तर मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे की याचा रिझल्ट दाखवणार आहे. कारण आपण औषध मारलेलं जवळजवळ 15 दिवस होऊन गेलेलं आहे. तर आता 15 दिवस झाले, आता ह्याचा रिझल्ट बघायचा आपल्याला. त्या औषधाने आपल्या काय ह्याच्यावर प्रक्रिया केली ती, तर मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्ही. आता हा बघा, ह्याची अशी परिस्थिती झाली मित्रांनो, त्याच्यात काहीच राहिलं नाही मित्रांनो. आता तिथं सगळं आता जळून गेलं आहे. हे पहिला डोस आहे, अजून 2 फवारण्या होणार आहेत मित्रांनो. ते 2 फवारण्या झाल्यानंतर ह्याचं काय होणार आहे ती बघू शकता तुम्ही. एकाच फवारणीत इतकं ही झालेलं आहे, कारण ही लय पॉवरफुलचं आणि कडक औषध झालं. तर आता बघा, ही इतकं ह्याचं नायनाट होत आलेलं आहे जवळजवळ. अजून दोन फवारण्यात मला वाटतं त्याचं सगळंच काम होऊन जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओमधनं बी सांगणार आहे की अजून त्याचं पुढच्या फवारणी त्याचं काय काय होणार आहे, ते नष्ट कसा होणार आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. ह्याच्या संघ लहवळ्या संघ हराळी सुद्धा जळलेली आहे, कारण लहवळा आणि हराळी ही एक मिक्स हो झाली त्याच्यात. आणि हा लहवळा म्हणजे असा होता की हा भरपूर जुना लहवळा होता. जुना म्हणजे ह्याला चार पाच वर्ष झालं असतं ह्याला लहवळ्याला. तर मित्रांनो हा लहवळा इतका जुना होता आणि हा लय जुना जर लहवळा असेल तर हा लहवळा आपल्या रानात लवकर हलत नाही. तर मित्रांनो तुमच्या रानात जर किती जुना असू द्या लहवळा, किती जुना असू द्या, तरी हे औषध मारल्यानं संपूर्ण खाकाटा होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता ही हराळी आणि हा लहवळा आहे, तर ह्याचं काहीच राहिलं नाही, हे सगळं जळून गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला नीट दिसत असेल कॅमेऱ्यातनं बघा, ह्याचं काय राहिलं नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे ही जळून गेलेलं आहे. आता बघू शकता, अजून तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही लहवळा आणि हराळीचं दोन्ही बी एक संघ असल्यामुळे दोन्हींचं बी हे काम तमाम झालेलं आहे. कारण भरपूर ह्याला कसं झालेलं आहे, औषध मारलं आणि पाऊस आला, नंतर 2 दिवसांनी पाऊस आला. पाऊस आल्यामुळे त्याला ती मरायला जास्त त्याला पॉवर भेटली, त्यामुळे हे इतकं ह्याचा खेकाना झाला मित्रांनो. तर तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमधनं, जर तुम्हाला असा जाळायचा असेल, लहवळा जाळायचा असेल, हराळी जाळायची असेल, तर त्याला रान ओलं पाहिजे. कारण रान जर ओलं असेल तर त्याला अतिउत्तम आहे औषध मारलेला. औषध जर मारलं आणि रान जर ओलं असलं तर मग त्याचं कामच होतं या. तर अशा प्रकारे तुम्ही मारू शकता मित्रांनो. अशा प्रकारे हा रिझल्ट तुम्हाला मी दाखवला आहे. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा. अजून तुमच्या रानात जर लहवळा असेल, हराळी असेल, तर त्याच्यावर तुम्ही फवारून बघा. 1101% ह्याचा ही या परिणाम होतो या. तर तुम्ही बघू शकता की आता मी काही खोटं नाही, काय नाही, खरं आहे सगळं आपलं हे. तर तुम्हाला दाखवतोय मित्रांनो, हे बघा कसं काय या. तर हे सगळं आपलं खरं खरं आहे आपल्या म्हणजे माझ्या स्वतःच्या रानातलं मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, ह्याच्याबरोबर असं सगळं खेकाना झालाय मित्रांनो. तर अजून ह्याला 2 फवारण्या, अजून जरी उगवायला लागलं की अजून 2 फवारण्या आहेत, तर अजून कुठं थोडं ही हिरवं दिसायला लागलंय मित्रांनो. कारण पाऊस आता अजून चालूच आहे, त्या पावसामुळे अजून थोडं फुटायला लागलंय. पण अजून ह्याला पाऊस थोडा बंद झाला की अजून ह्याला एकदा मारायचं, ह्याचा विषयच कट. कारण आता रान ओलं या, त्यामुळं काय विषयच नाही ह्याचा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.